नमस्कार मंडळी, पुनम जन्मपूर्णा किचन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज व्हॅलेंटाईन्स डे निमित्त मी आपल्याकरता एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे। मंडळी, खरं तर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला वर्षातल्या कुठल्या एका दिवसाची वाट पाहण्याची अजिबात गरज नसते। ती तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी कधीही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता, पण ते जर तुम्ही घरच्या घरी बनवलेल्या चॉकलेट्स बरोबर करणार तर क्या बात आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण घरच्या घरी चॉकलेट कशी बनवायची ते पाहणार आहोत। मंडळी, ही होममेड चॉकलेट आपण स्क्रॅच पासून बनवणार आहोत आणि याच्यासाठी कुठलेही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स ची गरज नाहीये। तुम्हाला कंपाऊंड चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट किंवा कोकोनट ऑइलची देखील गरज नाहीये आणि याच्यासाठी तुम्हाला डबल बॉयलर मेथडची पण गरज नाहीये, कारण ही एक नो कुक रेसिपी आहे। याचा अर्थ याच्यात कुकिंग अजिबात इन्वॉल्व नाहीये। उत्सुकता वाढत चालली आहे ना मंडळी? फक्त चार इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ही चॉकलेट घरच्या घरी बनवणार आहोत आणि हे चारही इन्ग्रेडियंट्स सहज आपल्या किचन पॅन्ट्रीज मध्ये नेहमी अवेलेबल असतात। झटपट रेडी होणारी ही रेसिपी आहे। अवघ्या एका तासाच्या आत हे चॉकलेट्स बनून रेडी होतात। तुम्ही या चॉकलेट्सला तुमच्या प्रिय व्यक्तींना गिफ्ट करू शकतात, मुलांना चांगले मार्क मिळाल्यानंतर त्यांना सरप्राईज म्हणून बनवू शकतात, किंवा तुमच्या स्वीट क्रेव्हिंग्स किंवा चॉकलेट क्रेव्हिंग्सला सॅटिस्फाय करण्याकरताही बनवू शकतात। चला तर मग झटपट जाणून घेऊयाचे इन्ग्रेडियंट्स आणि बनवूया होममेड चॉकलेट्स। होममेड चॉकलेट बनवण्यासाठी पहिला इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत ते आहे मिल्क पावडर। या ठिकाणी मी 5 टेबलस्पून म्हणजे 1/3 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। 6 टेबलस्पून आपण पावडर्ड शुगर म्हणजे पिठी साखर घेणार आहोत, त्याला 2 ते 3 वेळ छान चाळून घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून अनस्वीटन्ड कोको पावडर आपण घेतलेली आहे। 1/4 कप म्हणजे 4 टेबलस्पून आपण वितळलेलं साजूक तूप या ठिकाणी घेतलेलं आहे आणि फ्लेवरिंगसाठी आपण 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्सचे वापरणार आहोत। आपण हे होममेड चॉकलेट अशा प्रकारचे जे सिलिकॉन मोल्ड येतात त्याच्यात बनवणार आहोत। तुमच्याकडे जर असं मोल्ड नसेल तर तुम्ही बर्फाच्या ट्रेमध्ये पण हे चॉकलेट बनवू शकता। आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे, त्याच्यामध्ये आपण पिठी साखर, मिल्क पावडर, कोको पावडर हे टाकून घेणार आहोत। याला आपण एकदा पल्स करून घेणार आहोत। हे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकजीव झालेले आहेत, याच्यात आता आपण वितळलेलं आपलं साजूक तूप टाकून घेणार आहोत। 2 ते 3 थेंब आपण व्हॅनिला एसेन्सचेही टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झालेलं आहे आपले इन्ग्रेडियंट्स आणि ही मेल्टेड चॉकलेट आपली अगदी रेडी आहे मोल्डमध्ये जाण्यासाठी। आता याला आपण चमच्याच्या साह्याने किंवा कोनमध्ये टाकून आपण आपल्या मोल्ड्समध्ये भरून घेणार आहोत। मंडळी, या चॉकलेट्सला बनवण्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे चॉकलेट्समध्ये हलकीची तुपाची टेस्ट येणारच। तुपाची टेस्ट टाळण्यासाठी तुम्ही अनसॉल्टेड मेल्टेड बटर किंवा एडिबल कोकोनट ऑइलचा वापर करू शकता, तसं तुपाची टेस्ट काही वाईट येत नाही, छानच लागतं ते। आता आपण या सिलिकॉन चॉकलेट मोल्डला हलकंसं टॅप करून घेणार आहोत जेणेकरून आपली चॉकलेट छान सेट होऊन जाईल। या मोल्डला आपण 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं, फ्रीजरमध्ये नाही। 40 मिनिटांमध्ये तुमची ही चॉकलेट छान सेट होऊन जाते। तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आलेला आहे आणि अगदी सहजरित्या या सिलिकॉन मोल्डमधनं आपली चॉकलेट बाहेर पडलेली आहे। रात्रभर जर तुम्ही याला फ्रीजमध्ये राहू दिलं तर याची टेस्ट आणखीन जास्त छान येते, तुपाची टेस्ट अजिबात येत नाही त्याच्यात। वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। आहे ना ही रेसिपी अगदी सोपी? तुम्ही पण या पद्धतीने होममेड चॉकलेट नक्की बनवून बघा आणि ते कसे झाले हे मला कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक थम्सअप द्या आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींसोबत त्याला शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर यालाही नक्की सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकतात, लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण मला कमेंट करून कळवू शकता। पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर आणि पौष्टिक रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, आनंदी रहा। नमस्कार।